नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या जगातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं विमान कराची विमानतळाजवळच्या निवासी भागात कोसळलं. या विमानात 91 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स असे 98 प्रवासी होते. लाहोरहून कराचीकडे हे विमान निघालं होतं. या अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान या विमानात पाकिस्तानी अभिनेत्री आपल्या पतीसोबत प्रवास करत होती अशी माहिती आहे. या दुर्घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पीआयएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्शद मलिक कराचीला रवाना झालेत. ते संपर्कात आहेत. बचाव आणि मदत पथकासह ते घटनास्थळी पोहोचलेत. मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. विमान दुर्घटनेच्या काही वेळापूर्वीचा पायलटचा एक ऑडिओ समोर आलाय. त्यामध्ये विमानाचं इंजिन काम करत नसल्याचं पायलट म्हणत होता असं कळतंय. हे पायलटचे शेवटचे शब्द होते. जगभरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होतीय. मागील 24 तासात रुग्णांची संख्या 19,000 वर गेली आहे आणि आकडा 52,09,000 पुढे गेलाय. हा जगभरातील एकूण रुग्णांचा आकडा आहे. मृतांची संख्या 3,34,800 वर जाऊन पोहोचली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या थांबवायचं नाव घेत नाही. अमेरिकेत रुग्णांची संख्या सध्याच्या घडीला 16,21,000 घरात आहे तर 96,000 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 3,82,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ते पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. रशियामध्ये रुग्णांची संख्या 3,26,000 वर जाऊन पोहोचली आहे. रशियामध्ये 24 तासात तब्बल 8,800 वर नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसागणिक आकडा वाढतोय. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 3,249 झाला आहे. ब्राझीलमध्येही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. ब्राझीलमधल्या रुग्णांचा आकडा आता 3,10,000 वर पोहोचला आहे तर 20,000 लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. तर कोरोनातून बरं होणाऱ्यांचा आकडाही वाढताना दिसतोय. ब्राझीलमध्ये कोरोनातून बरे होणाऱ्यांचा आकडा 1,25,960 इतका आहे. तर स्पेनमध्ये कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. आतापर्यंत 1,96,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आत्ताची कोरोना रुग्णांची संख्या स्पेनमधली 2,80,000 घरात आहे. 27,940 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्याच्या घडीला 1,100 जास्त रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. युकेमध्ये रुग्णांचा आकडा वाढतच आहे. रुग्णांची संख्या 2,50,000 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांची चिंता दिवसेंदिवस वाढतीय. 36,000 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतलाय तर 1,500 वर रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. इटलीमध्ये मागील काही दिवसांच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येतील 24 तासांमध्ये होणारी वाढ कमी झालेली आहे. मागील 24 तासांमध्ये इटलीत 642 रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या 2,28,000 गेली आहे तर 32,400 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये रुग्णांचा आकडा 1,81,000 वर गेला आहे तर आतापर्यंत 28,000 अधिक लोकांची कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. जवळपास 63,000 वर नागरिकांना फ्रान्समध्ये कोरोनावर मात करण्यात विजय मिळवलेला आहे तर सध्या 1,700 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. जर्मनीमध्ये मागील 24 तासांमध्ये जवळपास 1,000 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. समाधानाची बाब म्हणजे जर्मनीत आतापर्यंत 1,59,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जर्मनीतील मृत्यूचं प्रमाणही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. मागील 24 तासांमध्ये 300 आसपास मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांचा एकूण आकडा हा 8,309 इतका आहे. तुर्कीमध्ये रुग्णांचा आकडा 1,53,000 वर गेलाय तर मृतांची संख्या 4,200 झाली आहे तर 1,15,000 जवळपास रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी पाहिली की आपल्या लक्षात येऊ शकेल की तुर्कीमध्ये रुग्ण कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण अधिक आहे. इराणमध्येही रुग्ण कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण दिलासादायक आहे. आतापर्यंत 1,00,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण इराणमधील रुग्णसंख्या 1,29,000 वर आहे तर सध्या 2,500 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. कॅनडामध्ये रुग्णांची संख्या 81,324 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत 6,000 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर दिलासादायक बाब म्हणजे 41,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पाकिस्तानचा कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. मागील 24 तासात पाकिस्तानमध्ये नवे 2600 रुग्ण समोर आले, तर पाकिस्तानची रुग्णसंख्या 50,000 टप्पा ओलांडून पुढे गेली. मृतांचा आकडा हजारांच्या वर गेलाय. जपानमधून दिलासादायक बातमी. जपानमध्ये कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. जपानमध्ये आतापर्यंत 12,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तशी तिथे रुग्णसंख्याही आटोक्यात आहे. रुग्णसंख्या 16,424 आहे. भारतीय सैन्य तुकड्यांनी नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे लदाख आणि सिक्कीममध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा चीनचा आरोप भारतानं गुरुवारी फेटाळून लावला. उलट भारतीय सैन्य आपल्या हद्दीत गस्त घालत असताना चीनकडून अडथळा निर्माण केला जातोय असा आरोप भारतानं केला आहे. मुक्त आकाश नियंत्रण संधीतून अमेरिकेनं माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर करून जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. रशियानं अनेकदा मुक्त आकाश नियंत्रण संधीचं उल्लंघन केल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा कमजोर पंतप्रधान असल्याचं स्पष्ट झालंय, कारण एका कट्टरपंथीय मौलवीच्या इशाऱ्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेत नवा निर्णय दिलाय. शुक्रवारी मस्जिदींमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र एका मौलवीच्या इशाऱ्यानंतर दिवसातून 5 वेळा नमाज अदा करण्याची परवानगी इम्रान खान यांच्या सरकारनं दिली आहे. देशात आतापर्यंत वंदे भारत मिशन अंतर्गत 20,000 भारतीय परतले आहेत. हैदराबादमध्येही काल जेद्दाह, सॅन फ्रान्सिस्को, सिंगापूर इथून आलेल्या विमानांमधून काही नागरिकांचं आगमन झालं. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे आणि त्यानंतर त्यांना क्वारंटाईन केलं जाणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा आगामी अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक पराभव होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. ऑक्सफर्डमधील अर्थशास्त्रज्ञांनी निवडणुकीबाबत अंदाज व्यक्त केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ 35% मतं मिळणार आहेत. याआधी करण्यात आलेल्या अभ्यासात ट्रम्प यांना 55% मतं मिळतील असं सांगण्यात येत होतं. अमेरिकेमध्ये 15 मार्चच्या आधीपासून फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं असतं तर 36,000 जणांचे जीव वाचले असते असा निष्कर्ष अमेरिकेतल्या एका संशोधन संस्थेनं काढला आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी मेलबर्न स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ सायंटिस्ट संस्थेनं केलेल्या संशोधनानुसार 8 मार्चच्या आठवड्यापासून खबरदारीचे उपाय राबवले असते तर संक्रमण आणि मृतांची संख्या कमी होऊ शकली असती अशी नोंद करण्यात आली आहे. जगात सगळ्यात जास्त कोरोनाचा फटका अमेरिकेला बसलाय, त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा ताण आहे. रुग्णांची संख्या 15 लाखांवर गेली आहे तर बेरोजगारीचं मोठं संकट अमेरिकेवर आहे. साधारणतः 3,80,00,000 लोक अमेरिकेत बेरोजगार झालेले आहेत. इराणमध्ये आतापर्यंत जवळपास 10,000 जास्त आरोग्य सेवकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली आहे. सुरुवातीला केवळ 800 आरोग्य सेवकांना कोरोना झाल्याचं बोललं जात होतं, मात्र आता समोर आलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. तर आतापर्यंत 100 जास्त आरोग्य सेवकांचा इराणमध्ये मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे 32,000 नव्हे तर तब्बल 51,000 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. इटलीतील अनेक एजन्सीजनी कोरोना मृत्यूवर संशय व्यक्त केलेला आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे. जपान सरकारनं ओसाका याच्या शेजारी असलेल्या 2 प्रांतांमध्ये कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती घोषित केली होती, मात्र आता ती बंधनं उठवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. या प्रांतामधील कोरोनाचं संक्रमण काही प्रमाणामध्ये कमी झालंय, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला. चीनमध्ये कोरोनाची 33 नवीन प्रकरणं आढळली आहेत, ज्यामध्ये 31 रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसत नाही आहेत. यामध्ये बहुतांश प्रकरणं ही वुहान शहरातून समोर येत आहेत, जिथून या कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला सुरुवात झाली. वुहानमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सगळ्या नागरिकांची तपासणी केली जाते. पाकिस्तानमधील एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 18 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. लाहोरमधील जनरल हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाली आहे. वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या तपासणीकरता ब्रिटनमध्ये एक नवीन टेस्टिंग किट बनवण्यात आली आहे. केवळ 20 मिनिटांमध्ये कोरोनाचं निदान होत असल्याचा दावा ब्रिटननं केला आहे आणि तात्काळ आपण त्या व्यक्तीवर उपचार सुरू करू शकतो. युकेचे आरोग्यमंत्री मेन हैनकॉक यांनी या नव्या टेस्ट किटबाबत माहिती दिली. ब्रिटनमधील बहुतांश शाळा पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे शाळेत येणाऱ्या मुलांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं यासाठी पिवळ्या रंगाची लाईन शाळेच्या गेटवर मारण्यात आली आहे. तर दुसरीकडे शाळेत बसताना डेस्कवर सुरक्षित अंतर ठेवण्याची काळजी घेतली जाते आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्क घालणं सुद्धा बंधनकारक केलं गेलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे येमेन आणि नॉर्वेतून गेल्या 2 आठवड्यात तब्बल 6.5 लाखांपेक्षा अधिक नागरिक विस्थापित झालेत. एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी देश सोडणं योग्य नसल्याचं संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय. अद्यापही लोकांचं स्थलांतर सुरूच असल्याचं सांगण्यात आलंय.
कोरोनामुळे बंद करण्यात आलेली नाट्यगृह आता हळूहळू सुरू होत आहेत. जर्मनीतील नाट्यगृह नियमांचं पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. एकाच वेळी 200 लोकांना बसण्याची परवानगी देण्यात आली. अमेरिकेतील मेरीलँड इथं ज्येष्ठ नागरिकांचं मनोरंजन करण्यासाठी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अनेकांनी सहभाग घेतला. या शर्यतीच्या माध्यमातून लोकांमधील तणाव दूर होऊन आनंदी वातावरण राहण्यास मदत होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांची काळजी घेणाऱ्या कोरोना दूतांना एका कलाकारानं त्यांच्या कलेतून सलामी दिली आहे. भिंती चित्र काढून कलाकारानं ते कोरोना दूतांना समर्पित केलेलं आहे. एंजेलो कॅम्पोसने असं या कलाकाराचं नाव. लिथुनिया इथं नियमांचं पालन करून रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यात आलेत. नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. ग्राहकांच्या बसण्यासाठी खास व्यवस्था केली गेली आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंट्समधून फॅशन डिझाईनची जाहिरात करण्यात येते. रेस्टॉरंटमधील कामगार विविध रंगाचे मास्क घालत आहेत. अमेरिकेतील अभिनेत्री लोरी लॉफलिन आणि त्यांचे पती जियानुली यांनी कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये घोटाळा केल्याचं मान्य केलेलं आहे. कोर्टात त्यांच्या विरोधात सगळे पुरावे सादर करण्यात आले. त्यानंतर कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून त्यांना दोषी जाहीर केलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेसारखा बलाढ्य देशही घाईला आलाय. अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये आता बेघरांसाठी तंबू उभारलेले पाहायला मिळत आहेत. सॅन फ्रान्सिस्को सिटी हॉल जवळच्या एका विस्तीर्ण अशा रस्त्यावर जवळपास 80 तंबू उभारण्यात आले. अमेरिकेतील टेक्सासमध्ये नौदलच्या एअर स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ठार करण्यात यश आलेलं आहे. बंदूकधारी व्यक्ती नौदलाच्या स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा रक्षकानं त्याला जाब विचारल्यावर त्यानं गोळीबार केला. पण यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर चीनकडून वेगवान सैनिकी हालचाली सुरू करण्यात आल्या. सीमेवर चीनकडून अधिक सैन्य तैनात करण्यात आले. त्यावरून अमेरिकेनं भारताला खुलं समर्थन दिलं आहे. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे. कोरोनामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. त्यामुळे यंदा चीनमध्ये GDPचं कोणतंही लक्ष नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. तसंच अर्थव्यवस्था रुळावर आणण्याकरता चीनकडून उद्योगांना चालना देण्यात येते. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि लोकांचं जीवनमान उंचावण्याकरता हाँगकाँग आणि मखाऊच्या प्रवाशांना प्रशासनानं सरकार मदत करेल असं सांगितलेलं आहे. असं आश्वासन चीनच्या पंतप्रधानांनी दिलंय. पण तैवानच्या स्वातंत्र्यासाठीच्या कोणत्याही कारवायांचा तीव्र विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. चीनकडून हाँगकाँगसाठी नवा कायदा करण्यात आलाय. त्याचा आता हाँगकाँग समर्थक खासदारांनी निषेध केलाय. अर्ध स्वायत्त असणाऱ्या देशासाठी चीनकडून कायदा करणं चुकीचं असल्याचं खासदारांचं म्हणणं आहे. एक देश आणि दोन राज्य पद्धती कशा असू शकतात यावरही टीका करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. 4 महिन्यांपूर्वी विरोधी पक्षांनी न्यूझीलंडमध्ये नव्या नेत्यांची निवड केली होती. मात्र कोरोनाच्या संकटकाळात टॉड मुल्लर यांनी सायमन ब्रिज यांची राष्ट्रीय पार्टीच्या पदावरून हकालपट्टी केली. कोरोनाशी दोन हात करताना पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न अतिशय लोकप्रिय झालेत. कोरोनाविरोधात सरकारनं चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी सौदी अरेबिया सरकारनं अनेक कडक निर्बंध लागू केलेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी सरकारनं एक नियमावली तयार केली आहे. यामध्ये गर्दी करणं, मॉल आणि दुकानांसमोर एकत्र येणं यावर बंदी घालण्यात आली आहे. तर या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. जे नियम तोडतील ते त्या विदेशी नागरिकाला देशातून बाहेर काढलं जाईल आणि त्याला पुन्हा कधी देशात प्रवेश करायला परवानगी देण्यात येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या उर्वरित बातम्यांकडे.
कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणि बेरोजगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचं आश्वासन चीननं दिलंय. पण अमेरिका किंवा जपानसारखं मोठं पॅकेज जाहीर करण्याचं टाळलंय. कोरोनामुळे यावर्षी चीनच्या वार्षिक बजेटमध्ये 140 अब्ज डॉलर वित्तीय तुटीची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता भारतासह अनेक देशांनी पॅकेज घोषित केली आहेत. कोरोनामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे, त्यामुळे यंदा चीनमध्ये GDPचं कोणतंही लक्ष नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. तसंच अर्थव्यवस्था रुळावर आणण्याकरता चीनकडून उद्योगांना चालना दिली जाणार आहे. दुसरीकडे देशाचं संरक्षण बजेट मात्र 6.6% वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. गेल्या वर्षभरापासून चीननं राष्ट्रीय संरक्षण आणि सशस्त्र दलांना बळकट करण्यात चांगली प्रगती केल्याचं सरकारनं म्हटलंय. तसा अहवाल चीनच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये मांडण्यात आला. सुरक्षा दलांना अत्याधुनिक करण्याचं काम यापुढेही सुरूच राहणार असल्याचं, तसंच सशस्त्र दलांची राजकीय निष्ठा वाढवण्याचं कामही अविरत सुरू राहील असं या अहवालात म्हटलं आहे. लोकांचं जीवनमान सुधारण्याचं लक्ष साध्य करण्यासाठी चीन काम करेल असं पंतप्रधान ली केकियांग यांनी म्हटलंय. 13व्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते बोलले. त्यासाठी दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण पुनरुज्जीवनावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या गरिबी विरोधातली लढाई गोरगरिबांसोबत आम्ही लढू आणि ती जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगातील बदलत्या परिस्थितीतही चीन आणि पाकिस्तानचे राजकीय संबंध मजबूत राहणार असल्याचं चीनकडून स्पष्ट करण्यात आलं. चीन आणि पाकिस्तानच्या राजकीय मैत्रीच्या संबंधाला 69 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1951 साली पाकिस्ताननं चीनला देश म्हणून मान्यता दिली होती. दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध अद्यापही कायम आहेत. भारतानं चीनला 1950 मध्येच मान्यता दिली होती. या बातमीसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त